खासदार प्रशांत पटोळे हे पूर पाहणीचा दौरा करत होते, मात्र त्याचवेळी चारचाकीच्या बोनेटवर बसून पाण्याखाली आलेल्या रस्त्यावरून स्टंट करतानाचा व्हिडिओ हा तुमसर तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारा गोंदियात पूर असताना रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात खेळणारे हे खासदार प्रशांत पडोळे पहा. शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेली असताना प्रशांत पडोळे मात्र रील्स बनवण्यात मशगूल होते. शेतकऱ्यांच्या या थट्टेचा रील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रशांत पडोळ्यांच्या या रील्सबाजीवर भाजपनं टीका केली. अशा पूर परिस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही आपण ठरलं पाहिजे. मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाचरणी प्रार्थनाही करतो की त्यांना सद्बुद्धी देवो. मतदारसंघात पूरस्थिती असताना खासदारांनी रील्सबाजी करणं चुकीचं असल्याचं शिवसेनेनं म्हटलं. जेव्हा पूर परिस्थिती असते त्या टायमाला मदतीचा हेतू आपला असला पाहिजे, पण अशा टायमाला रील काढली आणि त्यांनी त्याची माफी मागितलेली म्हणून आता विषय तिथं संपलेला बरा, परंतु चुकूनही अशी रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणारे नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही खासदार प्रशांत पडोळेंचे कान टोचले. या ठिकाणी पाहणी करताना सगळ्या गोष्टी करताना संवेदनशीलता बाळगण्याची आवश्यकता आहे. आपण काय शोभाजीसाठी जातो का शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जातो याचा विचार सगळ्याच लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पडोळे यांच्या कृतीचं लंगडं समर्थन केलंय. गाडीवर बसून पाहणी करत असताना कदाचित चिखल असेल, राजूला पाणी असतो, तो पाणी अंगावर आला असेल, त्याला दुसऱ्या अँगलनं घेणं जसं राहुलजींच्या वक्तव्याचं त्यांनी वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये बदनामी करण्याचं काम केलंय ही भाजपची नेहमीची पद्धत आहे. पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खासदारांना आधार द्यायला हवाय. खचलेल्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवणं अपेक्षित आहे. पहिल्यांदाच खासदार झालेल्या प्रशांत पडोळेंना काँग्रेसच्या वरिष्ठांनी खासदाराची कर्तव्य शिकवावी जसं आता मतदारांना वाटू लागले. खासदारांनी मात्र असेच रील्स बनवले तर त्यांना पुढच्या वेळी शेतकरी दिल्लीला जाऊ देणार नाही हे खात्रीनं सांगता येईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, भंडारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.